नमस्कार मित्रांनो पोलीस भरती दोन हजार एकोणीस व आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे आगामी स्पर्धा परीक्षांमध्ये पशुधन पर्यवेक्षक व परिचर आरोग्य विभागाची भरती एम आय डीशी भरती विस्तार अधिकारी अंगणवाडी पर्यवेक्षिका याच्या सर्व महापरीक्षा पोर्टलद्वारे ज्या परीक्षा घेतल्या जात आहेत त्या सर्व परीक्षांसाठी हा व्हिडिओ इम्पॉर्टंट ठरू शकतो या व्हिडिओमध्ये आपण रिजनिंगच्या संदर्भातील वैवारी मीन्स यच हे चॅप्टर लक्षात घेता या चॅप्टरमध्ये टाईप नंबर फर्स्टमध्ये फर्स्ट प्रॉब्लेम आपण अभ्यासणार आहोत या फर्स्ट प्रॉब्लेममध्ये दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर साता चार असून त्यांच्या वा वयाची बेरीज सहासष्ट वर्षे होते तर लहान भावाच्या वयाची भावाचे वय काय असावे असा प्रॉब्लेम दिलेला आहे यामध्ये बघा दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे म्हणून मोठा भाऊ मोठा भाऊ आणि लहान भाऊ असं आपण सेटिंग करून घेणार आहोत मोठा भाऊ लहान भाऊ यांच्या वयाचे बेरीज म्हणजे मैं, मीन्स बेरीज हे सहासष्ट दिलेले आहे म्हणून आपण सहासष्ट लिहिणार आहोत मोठ्या भाऊ आणि लहान भाऊ या दोनचे गुणोत्तर दिलेल्या सातास चार म्हणून सात या चार असे आपण त्याखाली लिहून घेणार आहोत मूळ प्रॉब्लेममध्ये इथे बेरीज दिलेले आहे म्हणून आपण गुणोत्तराची बेरीज करून घेणार सातास चार म्हणून सात दीक चार बरोबर किती येणार आहे अकरा मूळ बेरीज आणि रेषेची बेरीज या दोनचं आपण डिवाईड करून घेणार आहोत अकरा सकम सहासष्ट म्हणून सहा इथे येणार हे जे सहा आलेले आहे ते मोठ्या भावाचा रेशो सात आणि लहान भावाचा रेशो चार याला आपण मल्टिपर करणार मीन्स गुणाकार करणार सात गुणेला सहा आणि चार गुणेला सहा सात सकम बेचाळीस आणि चार सकम चोवीस असं मोठ्या भावाचे वय वाँ येणार आहे बेचाळीस वर्ष आणि लहान भावाचे वय वाँ, वय वा येणार आहे चोवीस वर्ष इथे प्रॉब्लेममध्ये दिलेल्या दोन भावाच्या वयांचे गुणत्ता सात चार असून त्यांच्या वयाची बेरीज सहासष्ट वर्ष होती तर लहान भावाचे वय काय असावे लहान भावाचे वय विचारण्यात आलेले आहे लहान भावाचे वय येतं चोवीस वर्षे म्हणून थर्ड नंबरचं ऑप्शन राईट आहे टाईप अभ्यासल्यानंतर आपण प्रॅक्टिस सेशनमध्ये जाणार आहोत प्रॅक्टिस सेशनमध्ये पहिलं प्रॉब्लेम आहे ए ओ बी यांच्या वयाची गुणवत्ता तीना सात असून त्यांच्या वयाची बेरीज ही पन्नास वर्ष आहे तर येची वय किती यामध्ये ए आणि बी असा रेशो दिलेला आहे ए आणि बी यांच्या वयाची बेरीज हे पन्नास वर्षे दिलेली आहे आणि रेशो दिलेला आहे तीनास सात मूळ प्रॉब्लेममध्ये दे बेरीज दिलेली आहे म्हणून रेशोची सुद्धा आपल्याला काय करायची आहे तर बेरीज करायची आहे ती येतं दहा म्हणून पन्नास भागेला दहा जर केलं तर येतं पाच हे जे पाच आहे एचा रेशो आणि बीचा रेशो याला मल्टिपल करून घ्यायचा आहे तीन गुन्ह्याला पाच आणि सात गुन्हेला पाच म्हणून इथं साता सातापाचा पस्तीस आणि तीनापाची पंधरा एचे वय हे पंधरा वर्ष येतं तर बीचे वय हे पस्तीस वर्ष येतं प्रॉब्लेममध्ये ए व बी यांच्या वयाची गुणवत्ता तीनास सातच असून त्यांच्या वयाची बेरीज पन्नास वर्ष आहे तर चे वय किती एचे वय विचारलेले आहे म्हणून एचे वय आहे पंधरा वर्ष म्हणून फर्स्ट नंबरचं ऑप्शन राईट येतं प्रॅक्टिस सेशनमध्ये सेकंड प्रॉब्लेम आहे ए व बी यांच्या वयाची गुणवत्ता सातास दोन असून त्यांच्या वयाची बेरीज चौपन्न वर्ष आहे तर बीचे वय किती यामध्ये आपण ए आणि बी यांच्या वयाची बेरीज आहे फिफ्टी फोर मीन्स चौपन्न यानंतर ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे सातास दोन म्हणून आपण गुणोत्तर घेणार आहोत सातास दोन सातास दोन मूळ प्रॉब्लेममध्ये बेरीज विचारल्या आहे म्हणून गुणोत्तराची आपण बेरीज करून घेणार आहोत ती येतं नऊ आणि चौपन्न भागेला नऊ म्हणजेच नऊ सकम चौपन्न म्हणून सहा येतं सहा जे आहे एची गुणोत्तर आणि बीची गुणोत्तर याला क्रमाशी आपण मल्टिपल करून घेणार म्हणून सात गुणिले सहा आणि दोन गुणिले सहा यामध्ये सात सकम बेचाळीस आणि इथे बेसकम बारा अशा पद्धतीनं एचे वय येतं बेचाळीस वर्ष आणि बीचे वय येतं बारा वर्ष प्रॉब्लेममध्ये दिल्याप्रमाणे यो बी यांच्या वयाचे गुणोत्तर तर सातास दोन असून त्यांच्या वयाची बेरीज चौपन्न वर्ष आहे तर बीचे वय किती ची वय आहे बारा वर्ष म्हणून सेकंड नंबरचं ऑप्शन राईट आहे टाईप नंबर फर्स्टमध्ये आपण फर्स्ट प्रॉब्लेम लक्षात घेतले त्यामध्ये आपण सर्वच्या सर्व कॉन्सेप्ट क्लिअर केली त्यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेशनमध्ये सुद्धा दोन प्रॉब्लेम अभ्यासलेले आहे त्यामध्ये आपण रिवाईज करून घेतलेले आहे हा जो सेक्टर आहे तो होमवर्क सेक्शन आहे हा होमवर्क सेक्शन तुमच्यासाठी आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि याचं जे अचूक आन्सर आहे ते आलेलं अचूक आन्सर तुम्ही कमेंट करू शकता थँक्स थँक्स फॉर वॉचिंग